हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय आरोपाने आघाडी घेतली असून माजी आमदार राजीव आवळे यांनी विद्यमान खासदारांनी सत्तेतून पैसा मिळवला तर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हातकणंगलेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटीलच निवडून येणार असल्याचे त्यांनी बीपीएनशी बोलताना सांगितले आहे. आता हातकणंगले मतदारसंघामध्ये तुम्ही ही प्रतिनिधित्व तिथून केलेलं आहे, काय आबाच्या बाबतीमध्ये काय कसं आणि कसं वातावरण कशी ताकद निर्माण झाली? सत्यजित आबांचं नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यात उत्साह आमच्या हातकणे विधानसभामध्ये निर्माण झाला, कारण एक शेतकऱ्याचं पोरग आता लोकसभेमध्ये आमच्या मतावर जाणार आहे हा एक शेतकऱ्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळं 100% सगळ्या तालुक्यापेक्षा आमच्या हातकणे तालुक्यामध्ये सत्यजित आबांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास मला आहे. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं पोरग आहे, डोंगराळ भागात काम केलेलं, विधानसभेत काम केलेलं, कामाचा अनुभव असणारं आणि अत्यंत मितभाषी आणि निष्कलंक स्वच्छ प्रतिमेचा एक उमेदवार आम्हाला मिळालेला आहे याचा आनंद आम्हाला आणि तो सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये, तरुण कार्यकर्त्यांच्यामध्ये, सत्यजित आबांच्यामध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोठा मताधिक्य आमच्या तालुक्यामध्ये मिळणार आहे. मग या चौरंगी लढतीमध्ये काय आव्हान असं वाटतं? कुणाचंही आव्हान वाटत नाही, कारण समोरचे उमेदवार जर बघितले, एकीकडं विद्यमान खासदारांनी पक्षाशी प्रचंड मोठी गद्दारी केली, 50 खोके घेतले, पक्षाशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली आणि या गद्दारीमध्ये पैशाला तिने अधिक महत्त्व दिलं आणि लोकांच्या कामापेक्षा स्वतः गडगंज व्हायचं, या सत्तेतून प्रचंड पैसे कसे मिळतील हीच भूमिका विद्यमान खासदारांना बघितली. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी आहे. शेतकरी संघटनेच्या बाबतीमध्ये आंदोलनाच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान त्या आंदोलनामुळे झालं, त्यामुळे शेतकरी संघटनेवर लोकांची नाराजी आहे. आणि आमच्या वंचितमध्ये बघायला गेलं तर वंचित ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, त्यामुळं वंचितचा मतदारसुद्धा आता वंचितपासून बाजूला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेचा एकमेव उमेदवार म्हणजे आमचे सत्यजित आबा आहे. स्वच्छ प्रतिमेचे एक चांगले अभ्यासू आणि कष्टाळू शेतकरी सुपुत्र म्हणून सत्यजित पाटील यांची ओळख आहे आणि ते प्रचंड मताने निवडून येणार. निवडणूक जरी चौरंगीन पंचरंगी झाली तरी गुलाल हा सत्यजित पाटलांनाच लागणार अशी ग्वाही माजी आमदार राजीव आवळे यांनी बीपीएनशी बोलताना दिली. बीपीएनसाठी कोल्हापूरहून रमेश डोंगरे.